नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी द्वारका प्रसाद वायाळ, असोसिएट प्रोफेसर ऑफ पॉलिटिकल सायन्स, सरस्वती विद्या मंदिर कला महाविद्यालय किनवट, जिल्हा नांदेड, आणि आपण पाहतात यूट्यूब चॅनल स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्र। विद्यार्थी मित्रांनो, MCQ या सरावा अंतर्गत आज आपण मॉडर्न पॉलिटिकल ॲनालिसिस या पेपर अंतर्गत पहिल्या चॅप्टरच्या संदर्भात हे प्रश्न पाहणार आहोत आणि त्या पहिल्या चॅप्टरमध्ये तुम्हाला राजकीय विश्लेषणाचा उद्गम म्हणजेच इमर्जन्स ऑफ मॉडर्न पॉलिटिकल ॲनालिसिस ही आपल्या पहिल्या चॅप्टरचं टायटल आहे। त्यामध्ये आहे तुम्हाला मीनिंग अँड डेफिनेशन, ओरिजन, नेचर अँड स्कोप, कॅरेक्टरिस्टिक्स अँड सिग्निफिकन्स अशा पद्धतीच्या या सर्व घटकांचा या पहिल्या चॅप्टरमध्ये समावेश होतो आणि त्या संदर्भात आपण MCQ माध्यमातून तुमच्यासमोर येत आहे। विद्यार्थी मित्रांनो, मागच्या सर्व व्हिडिओचा तुमचा प्रतिसाद लक्षात घेता मी अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये या सर्व गोष्टी तुमच्यापर्यंत घेऊन येत आहे। त्याचं कारण असं, कारण की ह्या सर्व गोष्टी किंवा अशा पद्धतीचे प्रश्न तयार करण्यासाठी फार वेळ कमी आहे, त्यामुळं एक माझी प्रथम मर्यादा एक लक्षात घ्या की काही पुस्तकं वाचत असताना किंवा काही संदर्भ घेत असताना त्या संदर्भात या सर्वच्या सर्व गोष्टी घेता येणं एवढ्या कमीत कमी वेळात शक्य नाही, परंतु तरीही हा जो काही प्रयत्न आहे आपला, हा प्रयत्न तुमच्यापर्यंत जावा, तुम्ही देत असलेल्या प्रतिसादाला एक चांगल्या पद्धतीचं वळण मिळावं आणि तुम्ही या विद्यापीठाच्या MCQ परीक्षेला चांगल्या पद्धतीनं सामोरे जाता यावे। म्हणजेच तुमची पदवी जी काही आहे ही पदवी तुम्हाला चांगल्या पद्धतीनं मिळावी, हा यामागचा सर्व उद्देश आहे। मॉडर्न पॉलिटिकल ॲनालिसिस हा पेपर आपल्या विद्यापीठामध्ये त्या मानानं नवीनच म्हणायला हरकत नाही, कारण की आजपर्यंतच्या आपल्या अभ्यासक्रमामध्ये या पेपरचा समावेश केलेला नव्हता, परंतु गेल्या 2 वर्षापासून हा समावेश केल्यामुळे यामध्ये ज्या वेगवेगळ्या घटकांचा समावेश होतो त्यावेळेला हा तुम्हाला अभ्यास करणं अतिशय महत्त्वाचं आहे। आम्ही ज्यावेळेस विद्यार्थी असायचो त्यावेळेस हा पेपर कंपल्सरीच असायचा आणि त्यामुळे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमामध्ये या पेपरचा अध्ययनाच्या माध्यमातून तुम्हाला संदर्भ ठेवणे म्हणजे तुम्हाला एका अभ्यासाच्या म्हणजे राज्यशास्त्राच्या अभ्यासाच्या चांगल्या वळणाकडे घेऊन जाणे अशा स्वरूपाचं आहे। सर्वप्रथम या सर्व गोष्टी लक्षात यासाठी घ्यायच्या की मॉडर्न पॉलिटिकल ॲनालिसिस हा जो काही पेपर आहे हा पेपर तुमच्या उपयोगाचा आहे आणि ज्यांना भविष्यामध्ये राज्यशास्त्राचं चांगल्या पद्धतीचं अध्ययन करायचं आहे त्या विद्यार्थ्यासाठी तर अतिशय महत्त्वाचा आहे। आणि म्हणून जे विद्यार्थी भविष्यात PG करतात किंवा PG विद्यार्थ्यांना सुद्धा या विषयाचं अध्ययन चांगल्या पद्धतीनं व्हावं त्यासाठी या पेपरचं इंट्रोडक्शन आहे। आणि म्हणून पेपरमध्ये कंटेंट्स जरी कमी असले तरी पण तुम्हाला हा विषयाचा सखोल अभ्यास करण्याला किंवा तिथपर्यंत नेण्यासाठी या सर्व गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत, मला असं वाटतं की त्या तुम्ही समजून घेता। सर्वप्रथम आपण या सर्व गोष्टी तुम्हाला यासाठी विदित करत आहोत कारण हा सामान्यपणे ॲनालिसिसचा म्हणजे विश्लेषणाचा पार्ट हा समजून घेण्यावर जास्त हे प्रश्न लक्षात येतात, कारण हा दुसऱ्या पेपरसारखा किंवा एखादा विचारवंत किंवा विचारसरणी किंवा या पेपरसारखा एकदम असे सोप्या सोप्या पद्धतीने हे प्रश्न तयार होत नाही। आणि तुम्हाला सूचना म्हणून मी तशा पद्धतीची देतो की आपण हे जे काही क्वेश्चन्स तयार करतो हे जरी MCQ क्वेश्चन असले तरीही हे सर्व विधाने आहेत आणि यामधून तुम्हाला कमीत कमी आजच्या या आपल्या या सर्व प्रश्नामध्ये तर तुम्हाला एका प्रश्नामध्ये कमीत कमी 3 आणि जास्तीत जास्त 7 क्वेश्चन तुम्हाला तयार होऊ शकतात हे लक्षात घ्या। म्हणजे 1 विधान आणि 7 क्वेश्चन अशा पद्धतीचे, म्हणजे जवळपास हे 20 ते 22 क्वेश्चन्स तुम्हाला विधान मी तयार केलेली आहेत आणि त्या पद्धतीनं तुम्हाला कमीत कमी 75 ते 90 क्वेश्चन तुम्हाला एवढ्या व्हिडिओच्या माध्यमातून तयार होऊ शकतात। त्यामुळे तुम्हाला तुमची जी काही पासिंग रेंज आहे ती पासिंग रेंज या व्हिडिओच्या माध्यमातून कम्प्लीट होण्याची
शक्यता तर आहेच, परंतु तुम्हाला हायर मार्क्स घेऊन जाण्यासाठी किंवा नेण्यापर्यंत हे तुम्हाला नेऊ शकतात किंवा अशा पद्धतीची तुमची तयारी होऊ शकते, म्हणून हा सर्व प्रयत्न आपल्याला करणं गरजेचं आहे. हा भाग सुरू करण्यापूर्वी म्हणजे आपला हा जो काही व्हिडिओचा पार्ट सुरू होण्यापूर्वी, तर तुम्ही म्हणताल की सर तुम्ही असंच म्हणतात की व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदरच ह्या सर्व गोष्टी यासाठी सांगाव्या लागतात कारण की तुम्हाला नंतर या सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी वेळ नसतो. म्हणजे जे जे जेवढे विद्यार्थी आज आपल्या व्हिडिओ पाहण्यासाठी नवीन आहेत किंवा आजच व्हिडिओ पाहण्यासाठी या एम सी क्यूसाठी जे विद्यार्थी खरोखरच आलेले आहेत, त्यांनी सर्वप्रथम आणि सर्वांनीच हे लाईकचं बटन तुम्हाला दाबून टाकायचं आहे, आणि जे एकदम नवीनच आहेत त्यांनी काय करायचं आहे, हे या ठिकाणी सबस्क्राईबचं जे काही बटन आहे ते सबस्क्राईबचं बटन दाबून टाकायचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे नंतर लगेच जे काही बेल आयकॉन आलेलं आहे ते बेल आयकॉन दाबून तुम्हाला नवनवीन व्हिडिओसाठीची जे काही नोटिफिकेशन लागतं ते नोटिफिकेशन तुम्ही प्राप्त करायचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही असं केल्याच्या नंतर मला जे काही मेसेज येणार आहे तो मेसेज म्हणजे तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ तयार करण्याची मला प्रेरणा मिळणार. तर चला ओळूया आज आपण आपल्या या व्हिडिओच्या मुख्य कंटेंटकडे. प्रथम हेही तुम्हाला सांगणं आवश्यक आहे की आपण विश्लेषण या शब्दाचा अर्थ इथून ही सर्व सुरुवात करणार आहोत, आणि तो अर्थ आपण अतिशय चांगल्या म्हणजे जे संदर्भ पुस्तक मी लास्टला दिलेले आहे तो दर्जेदार म्हणजे विश्लेषणाचा जो कोश आहे या विश्लेषणाच्या कोशामधून आपण या सर्व गोष्टी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे तुम्हाला सर्वप्रथम माहीत असणं आवश्यक आहे. तर पहिला जो काही प्रश्न आहे तो आहे विश्लेषण म्हणजे संकलित माहितीचा पद्धतशीर अन्वयार्थ लावणे. नंबर दोन आहे राज्यशास्त्राप्रमाणे इतर सर्व समाजशास्त्रज्ञ हे अभ्यास वस्तू किंवा अभ्यास विषयाचे सर्व भाग विभक्त करून त्यांचे परस्परांशी आणि अभ्यास विषयाशी असलेले संबंध स्पष्ट करतात, या अभ्यास पद्धतीला विश्लेषण असे म्हणतात. आता या विश्लेषण पद्धतीच्या संदर्भात म्हणजे जरीही तुम्हाला वर्गात काही कारणाने किंवा काही एखाद्या विशिष्ट परिस्थितीमुळे तुम्ही वर्गात जरी पिरियड करू शकलेलं नसता आणि तुम्हाला मॉडर्न पॉलिटिकल ॲनालिसिस या संदर्भात काहीच माहिती नसेल, तर या विधानाच्या माध्यमातून हा तुमचा अर्थ स्पष्ट होतो. तो अर्थ मी पुन्हा एकदा डबल तुम्हाला थोडासा वाचून दाखवतो. हा दोन म्हणजे विधानाचा अर्थ तुम्हाला कळायला की तुम्हाला हे सर्व पुढच्या गोष्टी समजू शकतील हे लक्षात घ्या. तर पुन्हा एकदा डबल वाचतो. राज्यशास्त्राप्रमाणे इतर सर्व समाजशास्त्रज्ञ हे अभ्यास वस्तू किंवा अभ्यास विषयाचे सर्व भाग विभक्त करून त्यांचे परस्परांशी आणि अभ्यास विषयाशी असलेले संबंध स्पष्ट करतात, या अभ्यास पद्धतीला विश्लेषण असे म्हणतात. नंबर तीन आहे विश्लेषणात मोजमाप, स्पष्टीकरण आणि भविष्यवर्तन या तीन गोष्टींना फार महत्त्व असते. नंबर चार आहे राजकीय विश्लेषणाच्या पद्धती पुढील प्रमाणे, त्यामध्ये नंबर एक संकलित माहिती वस्तुस्थितीशी पडताळून पाहणे, नंबर दोन निरनिराळ्या संख्याशास्त्रीय तंत्राचा वापर करून माहिती तपासणे, नंबर तीन आहे संख्याशास्त्रीय आणि गणिती प्रारूपे किंवा आकृतिबंध विकसित करणे, नंबर पाच आहे राजकीय विश्लेषणाच्या पद्धतीमध्ये वर्णनापेक्षा विश्लेषणावर भर दिला जात असल्याने राज्यशास्त्राचा अधिक शास्त्र शुद्ध अभ्यास करणे शक्य झाले आहे, नंबर सहा आहे राजकीय विश्लेषणाच्या अभ्यासाचा भर तथ्यावर व साधनावर आहे. या दोन शब्दाला अंडरलाईन करून ठेवा, तथ्य आणि साधनावर आहे. नंबर सात राजकीय विश्लेषणाच्या अभ्यासाच्या व्याप्तीत विशिष्टता व नेमकेपणा आहे, म्हणजे विशिष्टता आणि नेमकेपणा हे दोन शब्द लक्षात ठेवा. नंबर आठ आहे राजकीय विश्लेषणवाद्यांनी वाद्यांची भूमिका राजकीय तत्वज्ञानाला विशेष प्रतिकूल होती. नंबर नऊ आहे राजकीय विश्लेषण वाद प्रश्नाविषयी
म्हणजे जे काही वादग्रस्त प्रश्न असतात किंवा इश्यूज ज्याला असं म्हटलं जातं, हे राजकीय विश्लेषण वाद प्रश्नाविषयी चूक ऑब्लिक अचूक म्हणजे अशा दोन्ही बाजू विश्लेषण सांगू शकते, म्हणजे याची जी उपयोगिता आहे ती उपयोगिता किंवा महत्व जे आहे राजकीय विश्लेषणाचं ते महत्व या घटकामध्ये ते पूर्ण होऊ शकतं, इथं लक्षात घ्या. नंबर 10 आहे रॉबर्ट डहाल, हे नाव लक्षात घ्या कारण की रॉबर्ट डहालवर तुम्हाला शक्यतो प्रश्न विचारला जाऊ शकतो. रॉबर्ट डहाल राजकीय विश्लेषणवादी दृष्टिकोनाचा एक प्रवर्तक आहे. कोण? रॉबर्ट डहाल. त्याच्या मते राजकारण ही मानवी अस्तित्वाची अटळ वस्तुस्थिती आहे. म्हणजे हे विधान देऊन त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे, म्हणजे या प्रश्नामध्ये किंवा या विधानामध्ये कमीत कमी 3-4 क्वेश्चन तुम्हाला निश्चित तयार होऊ शकतात. नंबर 11 आहे रॉबर्ट डहाल याने राजकीय विश्लेषणाचे पुढील 4 प्रकार सांगितलेले आहेत. नंबर 1 अनुभववादी विश्लेषण, त्याला एम्पिरिकल असं म्हटलं जातं. नंबर 2 आदर्शात्मक विश्लेषण, नॉर्मेटिव्ह त्याला असं म्हटलं जातं. नंबर 3 धोरणात्मक विश्लेषण म्हणजे पॉलिसी ॲनालिसिस त्याला म्हटलं जातं. नंबर 4 आहे शब्दार्थ मीमांसक विश्लेषण म्हणजे सेमॅन्टिक ॲनालिसिस त्याला असं संबोधलं जातं. हे विश्लेषणाचे 4 प्रकार रॉबर्ट डहाल यांनी सांगितलेले आहे. नंबर 12 आहे डेव्हिड ॲप्टर, हे एक नाव लक्षात ठेवायचं तुम्ही. डेव्हिड ॲप्टर यांच्या मते सत्ता हा राज्यशास्त्राचा मुख्य विषय आहे. डेव्हिड ॲप्टर यांच्या मते सत्ता हा राज्यशास्त्राचा मुख्य विषय आहे. नंबर 13 आहे राज्यशास्त्रज्ञांची तुलना रसायनशास्त्रज्ञांशी डेव्हिड ॲप्टरने केली आहे. म्हणजे जे राज्यशास्त्रज्ञ आहेत त्यांची तुलना रसायनशास्त्रज्ञांशी तुलना करण्याचं काम कोणी केलेलं आहे? तर ते डेव्हिड ॲप्टरने. म्हणून हे भाग लक्षात घ्यायचा. डेव्हिड ॲप्टरच्या मते नंबर 14 आहे सत्तेचा संबंध केवळ नियमांशी म्हणजे रूल्स नसतो तर भूमिकांशी म्हणजे रोल्सशी असतो. हे वाक्य पुन्हा एकदा ऐका, हे कोणाचं विधान आहे? डेव्हिड ॲप्टरच्या मते सत्तेचा संबंध केवळ नियमांशी नसतो तर भूमिकांशी असतो. नंबर 15 आहे डेव्हिड ॲप्टरच्या मते राजकीय विश्लेषण ज्याला म्हटले जाते त्याची उत्क्रांती ज्या 6 मुख्य परंपरांपासून झाली आहे त्या म्हणजे नंबर 1 राजकीय तत्वज्ञान, नंबर 2 संस्थावाद, नंबर 3 वर्तनवाद, नंबर 4 बहुलवाद, नंबर 5 संरचनावाद, नंबर 6 विकासवाद आणि नंबर 16 आहे ब्लॉन्डेड यांनी. आता हे ब्लॉन्डेडला एक नाव लक्षात ठेवायचं. ब्लॉन्डेड यांनी आपल्या दी डिसिप्लिन ऑफ पॉलिटिक्स या ग्रंथात राजकीय सिद्धांतात व राजकीय विश्लेषण यांचा समन्वय करण्याची गरज प्रतिपादन केलेली आहे. कोण? ब्लॉन्डेड यांचं कोणतं पुस्तक? दी डिसिप्लिन ऑफ पॉलिटिक्स. आणि काय सांगितलेलं आहे त्यामध्ये? तर राजकीय सिद्धांत व राजकीय विश्लेषण यांचा समन्वय करण्याची गरज प्रतिपादन केलेली आहे. नंबर 17 आहे ब्लॉन्डेडच्या मते नव्या राज्यशास्त्रावर तुटून पडणारे राजकीय सिद्धांतवादी राज्यशास्त्रज्ञ स्वतःच्या पद्धतीबद्दल समाधानी नव्हते. 1965 नंतरच्या 10-15 वर्षात सिद्धांतवाद्यांनी प्रत्यक्षार्थवादी हा शब्द अंडरलाईन करून ठेवा, पॉझिटिव्हिस्ट त्याला असं म्हटलं जातं, पॉझिटिव्हिस्ट पद्धती जवळ केल्या. हे पुन्हा एकदा मी वाचून दाखवतो तुम्हाला. ब्लॉन्डेडच्या मते नव्या राज्यशास्त्रावर तुटून पडणारे राजकीय सिद्धांतवादी राज्यशास्त्रज्ञ स्वतःच्या पद्धतीबद्दल समाधानी नव्हते. 1965 नंतरच्या 10-15 वर्षात सिद्धांतवाद्यांनी प्रत्यक्षार्थवादी पद्धती जवळ केल्या. नंबर 18 आहे दी पॉलिटिक्स ऑफ डेव्हलपिंग एरिया, हे पुस्तक आल्मंड व कोलमन यांचे आहे. दी पॉलिटिक्स ऑफ
डेव्हलपिंग एरिया हे पुस्तक आलमन व कोलमन यांचे आहे. नंबर 19 बियॉन्ड बेरी यांचे पॉलिटिकल आर्ग्युमेंट हे पुस्तक आहे. बियॉन्ड बेरी यांचे पॉलिटिकल आर्ग्युमेंट हे पुस्तक आहे. नंबर 20 आहे ये थिअरी ऑफ जस्टिस हे पुस्तक जॉन रॉल्स यांचे आहे. ए थिअरी ऑफ जस्टिस हे पुस्तक जॉन रॉल्स यांचे आहे. आणि नंबर 21 आहे राज्यशास्त्राच्या अध्ययन क्षेत्रात व्यवस्थात्मक विश्लेषणाचा अवलंब डेव्हिड ईस्टन व ग्रेबियल आलमंड यांनी लक्षणीय प्रमाणावर केला आहे. हे पुन्हा एकदा वाक्य ऐका. राज्यशास्त्राच्या अध्ययन क्षेत्रात व्यवस्थात्मक विश्लेषणाचा अवलंब डेव्हिड ईस्टन व ग्रेबियल आलमंड यांनी लक्षणीय प्रमाणावर केला आहे. नंबर 22 आहे ह्युमन नेचर आणि पॉलिटिक्स हे ग्रहाम वॉल्स यांचे पुस्तक आहे. आणि नंबर 23 आहे मॅक्स वेबर रॉबर्ट मिसिल्स विल्फ्रेदो पारेतो या समाजशास्त्रज्ञांनी राजकीय विश्लेषणात रस घेतला होता मात्र पद्धतशीरपणे आंतरविद्या विषयात्मक दृष्टिकोनाचा विकास राज्यशास्त्रात 1920 नंतरच झाला. हा भाग या ठिकाणी इथपर्यंत किंवा अशा पद्धतीनं लक्षात घ्यायचा. आणि 22वा जो काही प्रश्न आहे तो पुन्हा एकदा ऐकून घ्या. ह्युमन नेचर आणि पॉलिटिक्स हे ग्रॅम वॉलासचे पुस्तक आहे. म्हणजे इथपर्यंत हा भाग लक्षात घ्या. म्हणजे ह्या सर्व गोष्टी तुम्हाला विश्लेषणाच्या माध्यमातून किंवा विश्लेषणामध्ये कोणकोणते प्रश्न तुम्हाला कशा पद्धतीची विचारले जाऊ शकतात ही एक प्रकारची रूपरेषा आहे. आणि या रूपरेषेसाठी जे काही संदर्भ ग्रंथ आपण वापरले आहेत ते संदर्भ ग्रंथ आहेत. नंबर 1 आहे डॉक्टर देव विजय यांचा राजकीय विश्लेषण कोश हे दास्ताने रामचंद्र आणि कंपनी पुणे 1997 पुस्तक आहे. आणि दुसरा जो काही संदर्भ आहे भालक भोळे राजकीय विश्लेषण पिंपळापुरी बुक्स डिस्ट्रीब्युटर्स नागपूर 2008 हे पुस्तक आहे. असे हे दोन प्रमुख पुस्तकं आपण या सर्व विश्लेषणासाठी वापरलेली आहेत. विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इथपर्यंत हा व्हिडिओ लक्षात आलेला असेल निश्चित या परीक्षेला धैर्यानं सामोरं जा एवढा संदेश देऊ आज आपला हा व्हिडिओ या ठिकाणी थांबवतो. जर आपलं तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर शेवटी हे सबस्क्राईबचं बटन दाबून जा. धन्यवाद.